नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन या ठिकाणी पायथगोरच्या प्रमेयावरचे परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न काही महत्त्वाचे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत यामध्ये हा एक प्रश्न आहे आकृतीत चौकोन ए बी सी डी आयत आहे जर ए बी बरोबर पाच सेंटीमीटर ए सी बरोबर कर्ण तेरा सेंटीमीटर आहे तेरा एकक दिल नाहीत पाच आणि तेरा आहे तर बाजू बी सीची लांबी काढण्यासाठी कृती पूर्ण करा आता या ठिकाणी हे तोंडीच उदाहरण आहे परंतु कृती रूपामध्ये त्यांना दोन गुणांचा प्रश्न आहे चार चौकडी आहेत कसं तोंडी आहे आयताचा कर्ण जोडल्यामुळं काढल्यामुळं त्रिकोण ए बी सी काटकून त्रिकोण तयार झाला आणि कर्ण तेरा आहे एक बाजू त्याची पाच आहे दुसरी बाजू अगदी बरोबर बारा आहे कारण पाच बारा तेरा हे पायत्या त्रिकूट आहे म्हणजे उत्तर बारा येणार आहे पण त्या पद्धतीमध्ये बसवायचं चला त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे ओके पहिला काटकोण त्रिकोण आहे पहिली रिकाय म्हणजे काटकोण पुढं त्रिकोण शब्द आहे पायथ्या गोरच्या प्रमेयानुसार ए बी वर्ग ए बी वर्ग आधी बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग ए बी वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस बी सी वर्ग आणि ए सी वर्ग तेराचं वर्ग एकशे एकोणसत्तर आता या ठिकाणी एकशे एकोणसत्तरमधनं पंचवीस गेले बी सी वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस कारण हा पंचवीस पलोड जाऊन एकशे एकोणसत्तरमधनं वजा करावा लागेल म्हणून एकशे चव्वेचाळीस आणि बी सी वर्गाचं वर्ग म्हणून वर्ग बी सी आणि एकशे चव्वेचाळीसचं बारा अशा पद्धतीनं बारा ओके पुढला प्रश्न आहे चौरसाचा कर्ण तेरा वर्ग दोन सीमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी आणि परिमिती काढा या ठिकाणी जुलै एकोणीसला विचारला होता आणि वरती मार्च बावीसला विचारलेला होता प्रश्न <गणीज़ा> म्हणजे चौरसाचा कर्ण तेरा वर्गमळा दोन आहे त्याचा सूत्र माहिती आहे या ठिकाणी कर्ण चौरसाचा कर्ण बरोबर एकरूप बाजू गुणले वर्गमळा दोन ओके चौरसाचा कर्ण तेरा वर्गमा दोन आहे एकरूप बाजू गुणिले वर्गमा दोन दोन्ही बाजूचं वर्गमा दोन वर्गमा दोन गेल्यानंतर तेरा बरोबर एकरूप बाजू म्हणजे एकरूप बाजू बरोबर तेरा ओके बाजूची लांबी चौरसाच्या चौरसाची बाजूची लांबी तेरा आणि परिमिती चार बाजूंची बरी सर्व बाजू समान असतात म्हणजे चार गुणले बाजू तेरा बाजू आहे तेरा चोक बावन्न ही चौरसाची परिमिती आहे ओके चौरसाची परिमिती बरोबर बावन्न त्यानंतर नोव्हेंबर वीसला आलेला प्रश्न आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पी बरोबर साठ अंश कोण क्यू बरोबर नव्वद अंश आणि क्यू आर बरोबर चौरगुमा तीन सेमी तर पी आर ओ पी क्यू यांच्या किमती काढा पी आर व पी क्यू यांच्या किमती काढा हा त्रिकोण पी क्यू आर क्यू नव्वद आहे हा साठ आहे साजिक या ठिकाणी आरतीस अंशाचा आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू बरोबर नव्वद अंश कोण पी बरोबर साठ अंश आणि कोण आर बरोबर तीस अंश हा उर्वरित कोण आहे ओके उर्वरित कोण म्हणजे त्रिकोण या तीन कोणांच्या मापांची बरीच एकशे ऐंशी अंश असते म्हणजे त्रिकोण पी क्यू आर हा तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाचा आहे मग तीस अंश साठ अंश नव्वद मापाच्या प्रमेयानुसार साठ मापाच्या कोणासमोरील भुजा ही कर्णाच्या कर्णपीआर आहे कर्णाच्या वर्गमात तीन छेद दोन पट असते क्यू आर दिलेली आहे सहा वर्गमात तीन बरोबर पी आर गुणिले वर्गमात तीन छे दोन दोन्ही बाजूचं वर्गमा तीन वर्गमा तीन गेल्यानंतर पियार बरोबर पलीकडं आरला जो भागिले आहे तो सहाच्या बाजूला गुन्हे लावणार आहे साई दुनी बारा त्यामुळं आर बरोबर बारा ओके बारा सेमी हा कर्ण आला आणि तीस मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाच्या कर्ण किती आलेला आहे बारा आलेला आहे तीस मापा समोरील भुजा पिकू ही कर्णाच्या म्हणजे आरच्या वर्गमात पी आरचे निमपट असते कर्णाची निमपट असते म्हणजे एक छेद दोन क्यू आर पी क्यू बरोबर एक छेद दोन गुणले क्यू आर बारा आहे ओके त्यामुळं पीक्यू बरोबर दोन न बाराला भगलं बाराची निमपट सहा सेमी ओके म्हणजे संकलित उत्तर पी आर बरोबर बारा सेमी आणि पी क्यू बरोबर सहा सेमी आता सप्टेंबर एकवीसचा प्रश्न आहे त्रिकोण डी एफमध्ये कोण ई बरोबर अंश डी ए बरोबर तेत्तीस सेमी डी ए बरोबर पासष्ट सेमी तर ई एफ काढायचे आहे या ठिकाणी त्रिकोण डी ई एफ हा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे पायत्या गोरच्या प्रमायानुसार पायत्या गोरेच्या प्रमेयानुसार बरोबर म्हणजे डी एफ वर्गाबरोबर इतर दोन बाजू म्हणजे खाटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज अधिक ई एफ वर्ग डी एफ वर्ग या ठिकाणी पासष्ट वर्ग आहे बरोबर डी तेहत्तीस वर्ग आहे आणि अधिक ई एफ वर्ग काढायचे आहे ओके त्यामुळं ई एफ वर्ग काढताना तेहत्तीस वर्ग मागे येणार पासष्टच्या वर्गातून तेहतीसचा वर्गा वजा करावा लागेल पासष्ट वर्ग वजा तेत्तीस वर्ग आपल्याला माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्ग चाहू पहिल्या कंसात त्या दोघांची बेरजमून पण पहिल्या कंसात पासष्ट अधिक तेहतीस दुसऱ्या कंसात पासष्ट वजा तेहतीस पाचन तीन आठ तीन नऊ अठ्ठ्याण्णव गुणले पाच पाचमधे तीन गेले दोन सामधनं तीन गेले तीन तीनवरले बत्तीस आता अठ्ठ्याण्णव म्हणजे एकोणपन्नास दोन्ही अठ्ठ्याण्णव गुणले बत्तीस एकोणपन्नास पूर्ण वर्ग आहे त्यामुळे एकोणपन्नास आणि बत्तीस दोन्ही चौसष्ट या ठिकाणी ई एफ वर्गाबरोबर एकूण पन्नास गुणले चौसष्ट दोन्ही बाजू वर्गमूळ घेतलं ई एफ वर्गाचा वर्गम ई एफ तर मार्च वीसचा प्रश्न आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे पी क्यू बरोबर अकरा आहे पी आर या ठिकाणी सतरा दिलेले आहे आणि पी एस तेरा पी एस तेरा म्हणजे मध्यगेची लांबी दिली आहे क्यू आरची लांबी काढायची आहे ओके या ठिकाणी बाजू क्यू आरचा यस हा मध्यबिंदू आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी ई एस हिरेक पी एस ही, ही मध्यग आहे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड मध्यग असतो मेडियन असते ओके त्यामुळं आपोदनियाच्या प्रेमयानुसार हा ही जी मध्यग आहे पी एस पी आर कोणातून काढलेली आहे आणि त्रिकोन पी क्यू आरमध्ये पी हा कोण पी क्यू आणि पी आर या दोन बाजूने तयार झालेला आहे त्यांच्या वर्गांची बेरीज एका बोला पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर मध्यगा या ठिकाणी काय आहे पी एस आहे पी एचच्या आहे दुप्पट दोन पी क्यु एस वर्ग अधिक क्यू एस किंवा एस आर त्याच्या वर्गाचे दुप्पट मग त्या ठिकाणी क्यू आरचे दोन भाग पडले आहेत एस बिंदूमुळं कुठलाही एक तुकडा घ्यायचा दोन पी एस वर्ग किमती घालायचे आहेत पी क्यू दिले अकरा ओके त्यामुळं अकराचा वर्ग अधिक पी आर दिले तेरा तेराचा वर्ग बरोबर या ठिकाणी दोन पी एस वर्ग म्हणजे दोन गुणले सो सॉरी पी आर सतरा दिले आहे पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग अकरा वर्ग अधिक सतरा वर्ग बरोबर दोन पी एस वर्ग पी एस तेरा आहे दोन गुणले तेरा वर्ग अधिक दोन क्यू एस वर्ग तसंच अकराच वर्ग एकशे एकवीस सतराच वर्ग दोनशे एकोणनव्वद अकराच वर्ग एकशे एकवीस अधिक सतराच वर्ग दोनशे एकोणनव्वद बरोबर तेराच वर्ग एकशे एकोणसत्तर दोन गुण्य एकशे एकोणसत्तर अधिक दोन क्यू एस वर्ग ओके नऊ आणि एक दहा दहाला शून्य हाच्याला एक आठ आणि दोन दहा एक अकराला एक ह्याच्याली एक दोन एक तीन एक चार बरोबर एकशे एकोणसत्तरी दुप्पट बे अठरा सोळा नऊ बत्तीसने तेहत्तीस अधिक दोन क्यू एस वर्ग चारशे दहा म्हणून चिन्ह मागे करायचं ओके चारशे दहा पलीकडनं वजा तीनशे अडतीस मागे येणार आहे बरोबर दोन क्यू एस वर्ग दहामधून आठ गेले दोन उरले अकरामधून तीन एक चार गेले उरले सात आणि चारातनं चार गेले शून्य बहात्तर आणि ह्याला भाग्य दोन आहे बरोबर या ठिकाणी क्यू एस वर्ग बहात्तरला दोन भागले की छत्तीस मिळते म्हणजे छत्तीस काय आहे क्यू एस वर्ग आहे क्यू एस वर्ग बरोबर छत्तीस ओके दोन्ही बाबांचं वर्गमूळ घेतलं क्यू एस बरोबर क्यू एस वर्गचं क्यू एस छत्तीसचं सहा दोन्ही बाबांची वर्गमूळ घेऊन क्यू एस बरोबर सहा आणि क्यू आर विचारलेले आहे क्यू आर म्हणजे दोन क्यू एस त्याच्या दुप्पट क्यू आर बरोबर दोन गुणले सहा क्यू आर बरोबर सायजुनी बारा सेमी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्ही ही अवलोकन करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अनावधानानं आपण व्हिडिओ ऐकता लाईक करायच्या राहून जातो आपल्या विद्यार्थी मित्रांनाही पाठवून या ठिकाणी त्यालाही एस एस बोर्डामध्ये जास्तीत जास्त ऊन मिळावेत मदत करा कमेंट बॉक्समध्ये काही सूचना असेल तर जरूर कळवा धन्यवाद